चांदूर बाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल पांडुरंग तिरमारे यांनी पोलिसांकडे ही तक्रार केली होती की आमदार कडू यांनी मुंबई गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळ म्हाडा या यंत्रणेकडून 2011 मध्ये 42,46,000 रुपयात हा फ्लॅट विकत घेतला. 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा आमदार कडू यांनी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी अचलपूर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर केला असल्याचे तक्रारदाराचे चांदूर बाजार नगर परिषदेचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांचे म्हणणे आहे. निवडणुकीचा अर्ज सादर करताना उमेदवारांना स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या मालकीच्या मालमत्तेचा संपूर्ण तपशील निवडणूक आयोगाकडे एका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा लागतो. परंतु आमदार बच्चू कडू यांनी मुंबई येथील मालमत्ते संदर्भातील माहिती आयोगाला देण्याचे टाळले. त्यांनी निवडणूक आयोगाची व सामान्य जनतेची दिशाभूल करून आयोगाला मालमत्तेची खोटी माहिती दिली असा आरोप तक्रारकर्त्याने गोपाल तिरमारे यांनी केला. महाविकास आघाडीतील राज्यमंत्री श्री बच्चूभाऊ कडू यांनी 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये जे नामांकन पत्र दाखल करायचं असते त्या शपथपत्रामध्ये त्यांच्या मालकीचा मुंबईला असलेला फ्लॅटच्या संदर्भातील माहिती त्यांनी लपवले असल्याकारणाने मी 27/12/2017 आशेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असता त्यांच्याविरुद्ध दखलपात्र लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि तत्कालीन ठाणेदार अजय आखरे साहेबांनी त्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र चांदूर बाजार प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांच्याकडे दाखल केलेलं होतं आणि त्या संदर्भातील सर्व साक्ष्य पुरावे न्यायालयाने तपासले असता बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आलं आणि आज रोजी त्यांना 2 महिन्याची शिक्षा आणि 25,000 रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा आज ठोठावण्यात आलेली आहे.